राज्यातल्या राजकारणात वेळप्रसंगी पंतप्रधानांवर रोखठोक बोलून दादागिरी करणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राफेल घोटाळ्यावर बोलताना चांगलीच गोची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे राफेलवरील वक्तव्य हे राष्ट्रीय पातळीवरील असल्याने मी बोलणं उचित राहणार नाही. राष्ट्रीय पातळीवरील आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर बोलताना पवार साहेबांचं वक्तव्य गैरसमजात न झाल्याचं स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेहमी निशाणा साधणारे अजित पवार यावेळी मात्र नरमलेले पाहायला मिळाले. शेवटी मात्र राफेल घोटाळा झाल्याचे काही दाखले देऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अर्थात काकांना सावरून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे मात्र नक्की. इलेक्ट्रॉनिक मीडियाने पुण्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, ती बातमी येते अशी चर्चा आहे. जोपर्यंत बातमी पक्की येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दलचं मत व्यक्त करणं उचित दिसणार नाही. बातमीच जर बातमीतच तथ्य नसेल आणि मी माझं काहीतरी मत व्यक्त केलं तर म्हणतील बघा एकेकाळी राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला बातमी न येता अशा प्रकारची वक्तव्य करतात. त्यामुळं मी आत्ता त्याच्याबद्दल बोलणार नाही. आल्यावर मी माझं मत त्याच्याबद्दल स्पष्ट मत